मुंबईचा सायन रेल्वे पूल बंद झाल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. 1 ऑगस्ट पासून हा पूल बंद केलाय. तब्बल 112 वर्ष जुना सायन रेल्वे पूल जीर्ण झाल्यानं या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. नवीन पूल होण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र तोपर्यंत मुंबईकरांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी, पाहूया. सायन रेल्वे पूल हा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी 1 ऑगस्ट पासून बंद करण्यात आलेला आहे आणि याचा परिणाम आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे. या सर्व गाड्या आपण बघतोय की लांबच लांब रांगा सकाळपासून या ठिकाणी लागलेल्या आहेत. या सगळ्या गाड्या BKC कडे जाणाऱ्या आहेत. मात्र सायन रेल्वे पूल हा बंद असल्यामुळे सगळ्यांना आता या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 1 ऑगस्ट पासून सायन रेल्वे पूल हा बंद करण्यात आलेला आहे. सायन रेल्वे पूल हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्या ठिकाणाहून महत्त्वाच्या भागांना हा जोडणारा महत्त्वाचा पूल होता. त्या ठिकाणाहून BKC कडे जाणाऱ्या मोठ्या प्रमाणात गाड्या होत्या. मात्र त्याच गाड्या आपण बघतोय की आता या पुलावरून जाणार आहे आणि या पुलावर जाण्यासाठी, या उड्डाण पुलावरती जाण्यासाठी त्यांना संपूर्णपणे हा पूर्ण परिसर फिरून त्यांना या पुलावरून आता जी आहे ती प्रवास करावा लागणार आहे. हा पूल बंद असल्यामुळे आता मुंबईकरांना मात्र पुढचे काही वर्ष वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.